जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तर पीएम कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींनी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या आधी जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे जी सर्व माहिती आहे तर ते आपल्याला समजेल किंवा जी माहिती आहे ती जर आपल्यापर्यंत पोहोचेल। तर बरेच शेतकरी हा व्हिडिओ मध्ये सोडून जातात, त्यामुळे त्यांना जे प्रश्न आहेत तर ते त्याचे उत्तर भेटत नाही किंवा समाधान भेटत नाही। तर आपण बघू शकता आपल्या समोर स्क्रीनवर दिसत आहे की पेमेंटचे ऑप्शन आले नाही तर काय करावे, तर याविषयी जो व्हिडिओ आहे तर तो आपण आधीच बनवलेला आहे, तर तो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देण्यात आलेली आहे, आपण तो बघून घ्या। त्याचबरोबर जे पेमेंट ऑप्शन ज्या शेतकऱ्याला आलेले नाही तर अशा शेतकऱ्यांना जे पेमेंट ऑप्शन आहे तर पेमेंट ऑप्शन येण्याची शक्यता आहे। तर 2023-24 महाराष्ट्राला 2 लाख सौर पंपाचा किंवा सौर कृषी पंपाचा कोटा हा ठरवून देण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व राज्यांमध्ये आता सध्याला महाराष्ट्र जो आहे तर तो अव्वल दर्जाचा ठरलेला आहे, कारण आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 72 ते 73 हजार पंप जे आहेत तर यांचे इन्स्टॉलेशन जे आहे तर मेढाने किंवा मावर्जाने हे कंप्लीट केलेले आहे। यामध्ये टोटल कोटा आपल्या महाराष्ट्रासाठी 2023-24 2 लाखाचा आहे। यामध्ये काही शेतकऱ्यांना म्हणजेच 1 ते 1,04,500 आसपास जे शेतकरी आहेत तर त्यांचे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन करून त्यांना जे पुढील ऑप्शन आहे पेमेंटचे तर ते देण्यात आलेले होते। त्यामध्ये जवळपास 54 हजार शेतकऱ्यांनी जे आहे तर ते पेमेंट वगैरे जे आहे तर त्यांना एकदम पात्र अप टू डेट पात्र केलेलं आहे, कारण त्यांचे जे सेल्फ सर्व वगैरे आहे तर ते सगळं कंप्लीट झालेलं आहे। त्यानंतर उरलेल्या 85 हजार यामध्येच 85 हजार शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन देऊन त्या ज्यांचे पेमेंट कंप्लीट झालेले अशा 72 हजार शेतकरी जे आहेत तर अशा शेतकऱ्यांना पंप जे आहेत तर ते सौर कृषी पंप त्यांच्या विहिरीवरती बसवण्यात आलेले आहेत। पुढील शेतकऱ्यांना जे पेमेंटचे ऑप्शन आहे तर ते लवकरच येण्याची शक्यता आहे, कारण महाराष्ट्राने 1 नंबर सौर कृषी पंप स्थापित करण्यामध्ये मिळवलेले आहे। तर अशा ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत जे अर्ज केलेले आहे नवीन, तर अशा शेतकऱ्यांना आता इथून पुढे जे पेमेंटचे ऑप्शन असेल त्यानंतर सेल्फ सर्व्हिसचे ऑप्शन असेल तर असे जे सुरुवात होणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे आपल्या फॉर्मला तर त्या मोबाईल नंबरवरती एकदा चेक करून घ्या, कारण त्याच ठिकाणी आपला जो OTP आपण मोबाईल नंबरने व्हेरीफाय केला होता तर त्याच मोबाईल नंबरवरती जो मेसेज आहे सेल्फ सर्व्हेचा त्यानंतर पेमेंटचा जो ऑप्शन आहे तर ते सर्व त्याच मोबाईल नंबरच्या OTPवरून त्याचबरोबर SMSद्वारे आपल्याला मिळणार आहे। आणि यामध्ये काही शेतकऱ्यांचे जे डॉक्युमेंट आहे तर ते अपूर्ण आहे, यामध्ये ज्यांचे पासबुक जे आहे बँक पासबुक असो किंवा 7/12 असो तर हे जे डॉक्युमेंट क्लिअर दिसत नाहीत, त्यामुळे जे फॉर्म आहे तर ते रिवर्ट किंवा रिटर्न करण्यात आले। शेतकऱ्यांना जे डॉक्युमेंट आहे तर ते चांगल्या प्रकारे अपलोड करण्यास देखील सांगण्यात आले। तर अशा शेतकऱ्यांनी आपलं जे डॉक्युमेंट आहे तर ते बघून व्यवस्थितपणे अपलोड करून द्या, म्हणजे आपल्या योजनेसाठी पात्र ठरणार आहे आणि आपण पुढील प्रक्रियेचे SMS आपल्याला मिळत राहणार आहे। आपण पीएम कुसुम सोलर पंपासाठी जो सेल्फ सर्व्हे आहे तर तो सेल्फ सर्व्हे आपल्या मोबाईलद्वारे कशाप्रकारे करायचा, त्याचबरोबर आपली सेल्फ सर्व्हेसाठी निवड झालेली आहे की नाही, तर ही सर्व माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, त्याचबरोबर नवीन पद्धतीचा देखील एक व्हिडिओ येणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।